गुड मॉर्निंग स्टूडेंट, अपन TYBE इकॉनॉमिक जनरल अपन तिसऱ्या टॉपिकचा अभ्यास करत आहोत, आर्थिक विकास प्रक्रियेतील अडथळे। त्यातील पुढचा एक महत्त्वाचा घटक आपल्याला इथं स्पष्ट करता येणार आहे, तो म्हणजे आर्थिक विकास प्रक्रियेतील सामाजिक व सांस्कृतिक अडथळे। विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं जे अल्पविकसित विकसनशील देश आहेत त्या देशामध्ये त्यांच्या त्या देशाच्या आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये कोणकोणते अडथळे आहेत याचा आपण अभ्यास करत होतो। तर तिथं आपण बघितलं दारिद्र्याचं दुष्टचक्र आहे, लोकसंख्येचा प्रस्फोट आहे, शेतीची कमी उत्पादकता आहे, अयोग्य तंत्रज्ञान आहे, भांडवलाची टंचाई आहे, या सगळ्या गोष्टीमुळे विद्यार्थी मित्रांनो तिथं आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये काही अडथळे निर्माण झाले आहेत। तसेच आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये पुढचा महत्त्वाचा आपल्याला अडथळा सांगता येईल की सामाजिक सांस्कृतिक अडथळे। विद्यार्थी मित्रांनो, जे अल्पविकसित आहेत, विकसनशील देश आहेत, या देशामध्ये काही सामाजिक सांस्कृतिक गोष्टींमुळे सुद्धा काय झालेले आर्थिक विकास प्रक्रियेत अडथळे निर्माण झालेले आहेत। मग हे सामाजिक सांस्कृतिक अडथळे कुठले आहेत आणि आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये कुठले अडथळे निर्माण झालेत ते आपण इथं पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जर आपण अल्पविकसित विकसनशील देश या देशाचा अभ्यास केला तर या देशामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मोठ्या प्रमाणात धर्म, जातीयता, एकत्र कुटुंब पद्धती किंवा त्याला आपण संयुक्त कुटुंब पद्धती म्हणतो, कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन म्हणा किंवा कामाची गतिशीलता, या सगळ्या गोष्टीमुळं काय झालं विद्यार्थी मित्रांनो आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये अडथळे झालेले आहेत। आर्थिक विकास प्रक्रियेतील एक सामाजिक सांस्कृतिक एक महत्त्वाचा अडथळा म्हणून विद्यार्थी मित्रांनो धर्माकडे पाहिलं जातं। विद्यार्थी मित्रांनो, जे अल्पविकसित देश आहेत, विकसनशील देश आहेत, या देशामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध यासारखे आपल्याला वेगवेगळे धर्म पाहास मिळतात। विद्यार्थी मित्रांनो, या धर्मामुळं काय होतं, व्यक्ती एकत्र येतात, धर्मामुळं त्या त्या धर्मातील व्यक्ती एकत्र येतात आणि एकत्र येऊन ते फक्त काय करतात, स्वतःचा धर्माचा कसा विकास होईल, प्रचार होईल या गोष्टीकडेच लक्ष देतात। मग या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं विद्यार्थी मित्रांनो, धर्मामुळे त्यांच्यामध्ये एक अल्पसंतुष्टीची भावना निर्माण होते, म्हणजे आपला धर्म कसा श्रेष्ठ आहे, दुसऱ्यांचा धर्म कसा कनिष्ठ आहे, अशा प्रकारचे एक भेदभाव तयार निर्माण होतो आणि या भेदभावामुळं, या धर्मामुळं काय होतं, त्याचा आर्थिक विकासावर प्रतिकूल परिणाम होतो। मग या धर्मामुळं आर्थिक विकासावर कुठले दुष्परिणाम होतात तर आपल्याला पहिल्यांदा सांगता येईल की धर्मामुळं विद्यार्थी मित्रांनो वर्णव्यवस्था ताटर बनते। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा, याचा अर्थ आपल्याला काय सांगता येईल की धर्मामुळं काय झालेले एक विशिष्ट प्रकारची वर्णव्यवस्था निर्माण झाली। उदाहरण जर सांगायचं झालं तर हिंदू धर्मामध्ये आपण चार वर्ण बघतोय, ब्राह्मण, क्षत्रिय, वंश, शूद्र। म्हणजे ब्राह्मण जो आहे तो स्वतःला उच्च समजतो आणि जे वंश शूद्र आहेत त्यांना कनिष्ठ समजलं जातं आणि ब्राह्मणांनीच शिक्षण घेतलं पाहिजे, वंश शूद्र या लोकांनी शिक्षण घेतलं नाही पाहिजे, क्षत्रिय लोकांनीच काय युद्ध केलं पाहिजे, अशा प्रकारची वर्णव्यवस्था काय झाली विद्यार्थी मित्रांनो ताटर बनली। आणि त्याच्यामुळं वंश आणि शूद्र धर्मातील लोकांचा आर्थिक विकासामध्ये सहभाग होऊ शकला नाही, त्यांच्याकडे विशेष प्रकारची कौशल्य असूनसुद्धा, ते प्रामाणिकपणे काम करण्यास तयार असूनसुद्धा त्यांचा आर्थिक विकासामध्ये आपण उपयोग करू शकलो नाही। कशामुळं, तर वर्णव्यवस्थेमुळं। म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की धर्मामुळं वर्णव्यवस्था ताटर बनली विद्यार्थी मित्रांनो आणि त्याचा आर्थिक विकास प्रतिकूल परिणाम झाला। नंतर जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो की धर्मामुळं काय झालेले धर्माधर्मामध्ये धार्मिक युद्धे निर्माण झाली, धर्माधर्मामध्ये अल्पसंतुष्टीची भावना निर्माण झाली। विद्यार्थी मित्रांनो, जर आपण बघितलं की धर्माधर्मामुळं काय झालं, धार्मिक युद्ध झाली, मग या धार्मिक युद्धामुळं विद्यार्थी मित्रांनो तिथं मालमत्ता, संपत्ती, जीवितहानी, नंतर ज्या काही उद्योग संस्था आहेत, कारखाने आहेत, यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान घडून आलं। जर उदाहरण जर द्यायचं झालं तर गुजरातमध्ये गोध्रामध्ये जी काही जातीय दंगल घडून आली विद्यार्थी मित्रांनो, ती भारतातील सगळ्यात मोठी धार्मिक दंगल म्हणून ओळखली जाते। या धार्मिक दंगलीमध्ये विद्यार्थी मित्रांनो काय झालं की मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली, संपत्ती, मालमत्ता, कारखाने पेटवून देण्यात आले विद्यार्थी मित्रांनो। म्हणजे कशामुळं, हे धर्मामुळं विद्यार्थी मित्रांनो। म्हणजे तिथं दोन धर्मामध्ये मोठ्या प्रमाणात काय झालं, धार्मिक
दंगली भडकल्या गेल्या, हिंदू मुस्लिममध्ये दंगली भडकल्या गेल्या आणि याचा परिणाम काय झाला, आर्थिक विकासावर झाला. म्हणजे ह्या धार्मिक युद्ध कशामुळे झालं, धर्मामुळे. विद्यार्थी मित्र, माझा धर्म कसा श्रेष्ठ आहे, त्याचा धर्म कसा कनिष्ठ आहे, मी कसा हिंदू आहे, तो कसा मुस्लिम आहे, अशा प्रकारे काय झालं, एकमेकामध्ये स्पर्धा निर्माण झाली. म्हणजे ही जी स्पर्धा आहे ती विकासासाठी पाहिजे होती, पण इथं काय झालं, ती स्पर्धा धर्मामध्ये वापरली गेली विद्यार्थी मित्रांनो, आणि त्याचा आर्थिक विकासावर प्रतिकूल परिणाम झाला असं आपल्याला सांगता येईल. आणि या धर्मामुळेच पुढं आपल्याला सांगता येईल की धर्माधर्मामुळे काय झालेलं आहे, अल्पसंतुष्टीची भावना निर्माण झाली. म्हणजे अल्पसंतुष्टीची भावना म्हणजे कसं, बघा, तो स्वतःच्या उपजीविकेपुरतंच तो काम करू लागला, माझं फक्त कसं भागेल याचा तो विचार करू लागला विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, आपण जास्त कष्ट करून, प्रामाणिकपणे कष्ट करून आपण जास्तीत उत्पादन विकून नफा मिळवू शकतो अशा प्रकारची भावनाच नष्ट झाली विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे धर्मामुळे काय झालेली, अल्पसंतुष्टीची भावना निर्माण झाली. अल्पसंतुष्टीची भावना निर्माण होऊन काम करण्याची जी काही उर्मी असायला पाहिजे होती ती उर्मीच कमी झाली विद्यार्थी मित्रांनो, आणि त्याचा आर्थिक विकासावर प्रतिकूल परिणाम झाला असं आपल्याला इथं स्पष्ट करता येईल विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो की धर्मामुळं काय झालेलं आहे, विशिष्ट धर्मामध्ये काही अल्पसंख्याक समाज आहेत त्या धर्मामध्ये विद्यार्थी मित्रांनो व्याजाचं उत्पन्न मिळवणं हे पाप समजलं जातं. व्याजाचं उत्पन्न मिळवणं पाप समजलं जात असल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो अशा देशामध्ये, म्हणजे जे अल्पविकसित आहेत, विकसनशील देश आहेत, अशा देशामध्ये भांडवल संचय होऊ शकले नाही, आणि भांडवल संचय न होऊ शकल्यामुळे गुंतवणूक होऊ शकली नाही, आणि त्याचा सुद्धा काय झाला, आर्थिक विकासावर प्रतिकूल परिणाम झाला. जर तुम्हाला उदाहरण म्हणून जर द्यायचं झालं तर मुस्लिम धर्मामध्ये व्याजाचं उत्पन्न मिळवणं हे पाप समजलं जातं. एका आपल्याला अल्लाह दुसऱ्याकडनं काय व्याज घेऊ नका असं त्यांच्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे असं ते म्हणत असतात. मग अशा प्रकारच्या भावनेमुळे, अशा प्रकारच्या नकारात्मक दृष्टिकोनामुळे काय झालेलं आहे, जी विशिष्ट धर्म, म्हणजे मी तुम्हाला आता सांगितलं मुस्लिम धर्म, त्यांच्याकडे जे काही उत्पन्न आहे, जास्तीच उत्पन्न, तो विशिष्ट ठिकाणी गुंतवणूक करू शकले नाही, किंवा तो इतरांना तो व्याजाने देऊन, म्हणजे कर्जाने देऊन तो व्याज मिळू शकला नाही विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे ह्या लोकांकडे जी काही संपत्ती त्या संपत्तीचा विकासासाठी उपयोग होऊ शकला नाही. मग त्याच्यामुळे सला काय झालं विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक विकासावर परिणाम झाला. म्हणजे हे याचं मूळ कारण काय आहे विद्यार्थी मित्रांनो, धर्म. म्हणजे त्यांच्या धर्मामध्ये सांगितलं गेलं की कर्जावरचं जे काही आपल्याला उत्पन्न मिळणार आहे, व्याज मिळणार आहे, हे व्याज मिळून काय आहे, पाप आहे असं सांगितलं गेलं. मग हे पाप असल्यामुळं काय अशा प्रकारे काय झालं, भांडवल संचय होऊ शकलं नाही, आणि भांडवल संचय न होऊ शकल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो त्याचा गुंतवणूकीवर परिणाम झालेला विद्यार्थी मित्रांनो. म्हणून हे एक आपल्याला एक महत्त्वाचा दुष्परिणाम आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, धर्मामुळं माणसं दैववादी प्रवृत्तीची झाली. विद्यार्थी मित्रांनो, आता जो समाज आहे तो समाज विज्ञानवादी व्हायला पाहिजे. अशा दैववादी प्रवृत्तीमुळे विद्यार्थी मित्रांनो काय झालं की धर्मातील जे काही विविध प्रकारचे धर्म देव आहेत त्या देवाला जास्त धर्म महत्त्व दिले गेले विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे अशा धर्मातील समाजामध्ये विज्ञानाला जास्त महत्त्व न देता, विज्ञानाधिष्ठित समाज निर्माण न होता तो दैववादी प्रवृत्तीचं निर्माण झाला विद्यार्थी मित्रांनो. दैववादी प्रवृत्तीमुळे काय झालं विद्यार्थी मित्रांनो, ते म्हणजे सांगायचं म्हणजे काय, ते देवाला जास्त महत्त्व देऊ लागले, ते नवीन गोष्टीचा स्वीकार करण्यास तयार नाही झाले. नवीन गोष्टीचा जर स्वीकार केला तर देव काय करेल, आपल्याला शिक्षा करेल, आपल्याला काय करेल, शिक्षा करेल, हं, आपलं पाप करेल, अशा प्रकारची एक वेगळी भावना निर्माण झाली. अशा प्रकारच्या दैववादी प्रवृत्तीमुळे सुद्धा अशा अल्पविकसित विकसनशील देशामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा, नवतंत्रज्ञानाचा वापर केला नाही विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की अशा अल्पविकसित आणि विकसनशील देशामध्ये एक विज्ञानाधिष्ठित समाज निर्माण व्हायला पाहिजे आहे, तो होऊ शकला नाही. जर आपण प्रगत देशाचा विचार केला तर त्या देशातील जी व्यक्ती आहेत ते दैववादी प्रवृत्तीची न राहता ते विज्ञानाधिष्ठित, विज्ञानाधिष्ठित त्यांचा दृष्टिकोन असल्याचं आपल्याला दिसून येतो. म्हणजे ते देवापेक्षा काय विज्ञानावर जास्त विश्वास ठेवतात, परंतु अल्पविकसित विकसनशील देशामध्ये विज्ञानापेक्षा देवावर जास्त विश्वास ठेवतात. मग या अशा दैववादी प्रवृत्तीमुळे सुद्धा काय झालं विद्यार्थी मित्रांनो की आर्थिक विकासावर अनिष्ट परिणाम झाले असं आपल्याला इथं स्पष्ट करता येईल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, धर्मामुळं अंधश्रद्धा निर्माण झाली, अंधश्रद्धा वाढीस लागू लागली,
आता काही धर्मांमध्ये विशेषतः हिंदू धर्मामध्ये समुद्र पर्यटन करणे हे पाप समजलं जातं। विद्यार्थी मित्रांनो बघा, हिंदू धर्मामध्ये समुद्र पर्यटन करणं काय पाप समजलं जातं। म्हणजे धर्मामुळं काय झालं, अंधश्रद्धा निर्माण झाली, त्या अंधश्रद्धेमुळं दैववादी प्रवृत्ती झाली आणि दैववादी प्रवृत्तीमुळे लोक काय झाले, भित्रे झाले, दैववादी प्रवृत्तीचे झाले लोक। या अंधश्रद्धेमुळे भित्रे आणि दैववादी प्रवृत्तीचे निर्माण झाल्यामुळं विद्यार्थी मित्रांनो ते नवीन गोष्टी निर्माण करू शकल्या नाहीत, ते नवीन उपक्रमशीलतेचा अवलंब करू शकले नाहीत, नवीन कल्पनेचा अवलंब करू शकले नाहीत, नवीन गोष्टीचा ते वापर करू शकले नाहीत। या सगळ्या गोष्टीचा परिणाम कशावर झाला विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक विकासावर झाला। मग याचं मूळ आपल्याला कारण काय सांगता येईल, धर्म। म्हणजे धर्मामुळं अंधश्रद्धा वाढीस लागली आणि अंधश्रद्धा वाढीस लागल्यामुळं काय झालं, असल्या समाजातील लोक भित्रे आणि दैववादी प्रवृत्तीचे बनले आणि भित्रे आणि दैववादी प्रवृत्तीचे बनल्यामुळं अशा समाजामध्ये अशा धर्मामध्ये नवीन उपक्रमशीलता स्वीकारली गेली नाही, नवीन कल्पनेचा ते वापर करू शकले नाहीत आणि त्याचा आर्थिक विकासावर प्रतिकूल परिणाम झाला असं आपल्याला इथं स्पष्ट करता येईल। त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो धर्मामुळं पुढचा एक महत्त्वाचा दुष्परिणाम सांगता येईल की लोकसंख्या नियंत्रणासुद्धा विरोध केला गेला। विद्यार्थी मित्रांनो आपण जर विचार केला, जे अल्पविकसित देश आहेत, विकसनशील देश आहेत, अशा देशामध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढायला लागलेली आहे। मग ही लोकसंख्या कुठंतरी काय नियंत्रण करणं आवश्यक आहे, कारण लोकसंख्या ही आर्थिक विकासात अडथळा ठरत असते। मग त्यासाठी भारत सरकारने कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम सुरू केला। परंतु विद्यार्थी मित्रांनो या धर्मामुळे काय झालं की विशिष्ट धर्मातील लोकांनी लोकसंख्या नियंत्रणाला विरोध केला। त्यांनी काय केलं की आम्ही कुटुंब नियोजनाचा संतती नियमनाचा आम्ही वापर करणार नाही असं त्यांनी ठाम सांगितलं। विशेष म्हणजे मुस्लिम धर्मातील लोकांनी कुटुंब नियोजनाचा जो कार्यक्रम आहे त्याला त्यांनी काय केलं, ठामपणे विरोध केला। मग त्याच्यामुळं काय झालं, त्या विशिष्ट धर्मातील लोकसंख्या प्रचंड वाढली। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा, ते काय म्हणतात, त्यांचा जो काय दृष्टिकोन आहे तो संकुचित दृष्टिकोन आहे विद्यार्थी मित्र लोकसंख्येच्या बाबतीत। तो म्हणतो आम्हाला जे मुलं बाळ होतात ते अल्लामुळं होतात, तो अल्लाच देणार आहे, अशा प्रकारचं काय झालं, त्यांचा एक संकुचित दृष्टिकोन होता। मग यातून काय झालं विद्यार्थी मित्रांनो, अशा अल्पविकसित देशात, विकसनशील देशात लोकसंख्येला नियंत्रण केल्यामुळे लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढली। अशा देशामध्ये लोकसंख्येचा प्रस्फोट झाला। लोकसंख्येचा प्रस्फोट झाल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो अशा देशामध्ये दारिद्र्याची संख्या वाढली। दारिद्र्यांची संख्या वाढल्यामुळं त्याचा आर्थिक विकासावर प्रतिकूल परिणाम झाला विद्यार्थी मित्रांनो। म्हणून हा सुद्धा एक धर्मामुळे निर्माण होणारा एक महत्त्वाचा दुष्परिणाम म्हणून आपल्याला सांगता येईल। त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो धर्मामुळे पुढचा एक महत्त्वाचा दुष्परिणाम म्हणून आपल्याला सांगता येईल, जे अल्पविकसित विकसनशील देशामध्ये धर्माचा उपयोग राजकारणासाठी केला जातो। म्हणजे पूर्वी जर आपण विविध राजकीय पक्षांचे जाहीरनामा बघितले तर त्या देशातील जे काही महत्त्वाचे आर्थिक प्रश्न आहेत ते आर्थिक प्रश्न सोडवण्याकडे काय करत होते, लक्ष देत होते। पण आधुनिक काळात विशेष म्हणजे भारतासारख्या देशामध्ये काय केलेलं आहे, जे महत्त्वाचे प्रश्न आहेत देशाचे, जे महत्त्वाचे प्रश्न सोडवून आवश्यक असतं ते प्रश्न न सोडवता त्या प्रश्नावरून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी इथं काय करत असतात, मंदिर मस्जिद याच्यावर ते राजकारण करत असतात। आमच्या दृष्टीने विशिष्ट मंदिर कशी महत्त्वाचे, आमच्यासाठी विशिष्ट मस्जिद कशी महत्त्वाचे याच्यावर ते राजकारण करतात। आणि याच्यावरनं काय होतं, लोकांचं जे महत्त्वाचे प्रश्न असतात त्या महत्त्वाच्या प्रश्नावर लोकांचं लक्ष विचलित केलं जातं। आता जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो की या कोरोना काळात अनेक उद्योगधंदे बंद व्हायला लागलेत, अनेक उद्योगधंदे काय झालेले, उद्ध्वस्त व्हायला लागलेत, अनेक लोकांचे रोजगार बुडायला लागलेत, अनेक लोक काय बेकार व्हायला लागलेले आहेत, बरोबर आहे। म्हणजे हे सगळं कशामुळं, कोरोनामुळं। अशा वेळी भारताचं GDP दरडोई उत्पन्न, स्थूल राष्ट्रीय उत्पन्न मोठ्या प्रमाणात काय झालेलं आहे, घटत आहे। आपण जर मागची एक आकडेवारी पाहिली तर आपलं जे GDP आहे ते -29 घटलेलं आहे, विचार करा विद्यार्थी मित्रांनो। पण अशा वेळी आपल्या देशामधील नवीन उद्योग स्थापना कशी होऊ शकेल, जी बेकार वाढायला लागले ती बेकार कशी कमी करता येईल, त्या उद्योजकांना कुठल्या प्रकारचं पॅकेज देता येईल, बरोबर आहे, या गोष्टीकडं लक्ष देण्याऐवजी आपल्या भारतातील सरकार कोणत्या गोष्टीकडे लक्ष देत आहे, सुशांत प्रकरण, कंगना प्रकरण
यासारख्या म्हणजे नको असलेल्या गोष्टीकडे काय केलेले आहे आपल्या देशातील सरकारने आपलं लक्ष वळवलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपले महत्त्वाचे प्रश्न कुठले आहेत? अजूनसुद्धा लोकांना अन्न, वस्त्र, निवारा मूलभूत गरजा त्यांना काय आपण पुरवू शकलो नाही. भारताला 72-73 वर्ष झाले विद्यार्थी मित्रांनो, भारताला 72-73 वर्ष स्वातंत्र्य मिळून झाले तरीसुद्धा आपण त्यांना वीज देऊ शकलो नाही, पाणी देऊ शकलो नाही, चांगले रस्ते देऊ शकलो नाही, चांगल्या आरोग्यक सुविधा देऊ शकलो नाही, शैक्षणिक सोयीसुद्धा देऊ शकलो नाही. म्हणजे हे काय महत्त्वाचे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. हे महत्त्वाचे प्रश्नांचे सोडून करणं आवश्यक असतं, पण इथं महत्त्वाचे प्रश्नांचे सोडून करण्याऐवजी इथं काय केलं होतं, धर्माचा राजकारणासाठी उपयोग केला जातो. म्हणजे जे आपले महत्त्वाचे प्रश्न आहेत ते त्या प्रश्नावर आपलं लक्ष विचलित करण्यासाठी इथं काय केलं जातं, धर्माचा राजकारणासाठी उपयोग केला जातो. आणि जेव्हा धर्माचा राजकारणासाठी उपयोग केला जातो तेव्हा विद्यार्थी मित्रांनो त्याचा आर्थिक विकासावर प्रतिकूल परिणाम होत असतो. म्हणजे अशा प्रकारे या धर्मामुळं काय झालेलं आहेत, आर्थिक विकासावर दुष्परिणाम झाल्याचं आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो धर्माबरोबरच काय झालेले, जातीयता म्हणजे जात उदयास आलेली आहे विद्यार्थी मित्र. आता आपण बघितलं की धर्माबरोबरच काय झाले, जात, या जातीमुळे सुद्धा काय झाले विद्यार्थी मित्रांनो, वर्णव्यवस्था टॅटर निर्माण झालेली आहे. आता जात म्हणजे काय याची व्याख्या आपल्याला काय सांगता येईल, जी जात नाही ती जात अशी व्याख्या केली जाते विद्यार्थी मित्रांनो. मग त्याच्यामुळे काय झालेलं आहे, जो व्यक्ती ज्या जातीमध्ये जन्माला आला त्या व्यक्तीने तोच व्यवसाय केला पाहिजे. सोनाराने सोनार व्यवसाय केला पाहिजे, कुंभाराने कुंभार व्यवसाय केला पाहिजे, कोळीने काय केले पण मासेच पकडले पाहिजे, बरोबर आहे. विशिष्ट हलक्या जमातील समाजातील लोकांनी काय केलं पाहिजे, त्यांचे जे काही व्यवसाय तेच व्यवसाय केले पाहिजे. अशा प्रकारची या जातीमुळे काय झाली, वर्णव्यवस्था ताटर झाली. मग त्याचे सुद्धा काय झालेत, आर्थिक विकासावर दुष्परिणाम झालेले विद्यार्थी मित्रांनो. मग त्यातला महत्त्वाचा दुष्परिणाम म्हणजे काय सांगता येईल आपल्याला, व्यवसाय गतिशीलता कमी झाली. विद्यार्थी मित्रांनो या जातीयतेमुळे काय झालेलं आहे, व्यवसाय गतिशीलता कमी झालेली आहे. गतिशीलता म्हणजे काय, कामामध्ये बदल करणे, कामाचं ठिकाण बदलते, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाणे. परंतु विद्यार्थी मित्रांनो इथं काय झालं, जातीला महत्त्व दिलं. विशिष्ट उद्योगामध्ये काय, विशिष्ट व्यक्तीच असला पाहिजे. अशा प्रकारची काय झाली, तिथं एक वेगळी प्रवृत्ती निर्माण झाली. अशा या प्रवृत्तीमुळे काय झालेलं आहे, व्यावसायिक गतिशीलता कमी झालेली आहे असं आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या जातीयतेमुळे सुद्धा काय झालेलं आहे, श्रमाची प्रतिष्ठा कमी झालेली आहे. म्हणजे उच्च वर्गातील लोकांनी महत्त्वाचीच कामं केली पाहिजे, त्यांनी उच्च कामच केली पाहिजे, हलक्या जातीतील लोकांनी हलक्या दर्जाचीच कामं केले पाहिजे. अशा प्रकारचं काय झालं, श्रमाची विभागणी केली गेली. मग त्यामुळं काय झालेलं आहे, एखादा खालच्या जातीतील व्यक्तीसुद्धा काय, महत्त्वाची कामं करू शकतो, तशा प्रकारचं त्याच्याकडे कौशल्य असतं, बरोबर आहे. पण अशा हलक्या जातीतील व्यक्तीने काय करायचं आहे, महत्त्वाची उच्च दर्जाची कामं न करता त्यांनी हलक्या दर्जाचीच कामं करावी, असं तिथं काय झालं, या जाती व्यवस्थेमुळं काय झालेलं, तशा प्रकारची प्रवृत्ती निर्माण झाली. मग या प्रवृत्तीमुळं काय झालं विद्यार्थी मित्रांनो, श्रमाची प्रतिष्ठा कमी झाल्याचं आपल्याला दिसून येतो विद्यार्थी मित्रांनो. मग त्याचासुद्धा काय झालं, आर्थिक विकासावर दुष्परिणाम झाल्याचं आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मानवी संसाधनाचा अपुरा वापर, जातीयतेमुळं विद्यार्थी मित्रांनो मानवी संसाधनाचा अपुरा वापर केला गेलेला आहे. कारण या ठिकाणी काय केलं विद्यार्थी मित्रांनो, की या जातीयतेमुळे लोकांची व्यावसायिक गतिशीलता, भौगोलिक गतिशीलता कमी झाली. त्याचबरोबर कुणी शिक्षण घ्यावं, कुणी शिक्षण घेऊ नये हे त्या जातीमध्ये सांगितलं गेलं विद्यार्थी मित्रांनो. विशेष म्हणजे जर आपण बघितलं जे अल्पविकसित देश आहेत, विकसनशील देश आहेत, तिथं काय झाला, स्त्री शिक्षणाचा कमी प्रसार झाला. या स्त्री शिक्षणाच्या कमी प्रसारामुळं स्त्रियांना आपण आर्थिक विकासामध्ये काय, सहभागी करून घेऊ शकलो नाही. म्हणजे त्यांच्या जो श्रम आहे त्याच्या त्या श्रमाचा आपण आर्थिक विकासासाठी पूर्णपणे वापर करू शकलो नाही, त्यांच्या श्रमाचा अपूर्णच वापर झाला. मग या श्रमाचा अपूर्ण वापर केल्यामुळं त्याचा आर्थिक विकासावर प्रतिकूल परिणाम झाल्याचं आपल्याला सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे हे कशामुळं झालं विद्यार्थी मित्रांनो, या जातीयतेमुळं निर्माण झालेले. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येईल शिक्षणाचा कमी प्रसार. विद्यार्थी मित्रांनो जर अल्पविकसित देशाचा जर आपण अभ्यास केला तर या देशामध्ये आजसुद्धा शिक्षणाचा खूप कमी प्रसार झाल्याचं दिसून येतो. आणि अशा देशातील सरकारसुद्धा काय करत असतं, विशिष्ट लोकांचंच हित जोपासत असतं. विशिष्ट म्हणजे जे सत्ताधारी पक्ष असतात ते काय करत असतात, की जे श्रीमंत लोक आहेत त्यांचंच ते हित जोपासण्याचा प्रयत्न करत असतं, जे गरीब लोक आहेत त्यांच्या हिताकडे दुर्लक्ष करतं,
त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करत नाहीत. आज सुद्धा अल्पविकसित विकसनशील देशात जर आपण अभ्यास केला तर अशा देशामध्ये शिक्षणावर अतिशय कमी प्रमाणात पैसा खर्च केला जातो. म्हणजे ज्या प्रमाणात शिक्षणावर पैसा खर्च करायला पाहिजे आहे त्या प्रमाणात पैसा खर्च होताना दिसून येत नाही. जर आपण भारतात जरी विचार केला तर आजसुद्धा 35% स्त्रिया ह्या निरक्षर आहेत. ते कोणत्या प्रकारचं शिक्षण घेऊ शकलं नाहीत विद्यार्थी मित्रांनो. मग जेव्हा ते शिक्षण घेऊ शकत नाहीत तेव्हा त्यांना कुठल्याच प्रकारचं कौशल्य प्राप्त होत नाही, आणि त्यांना जेव्हा कौशल्य प्राप्त होत नाही तेव्हा त्यांना उत्पादनात सहभागी होता येत नाही, आणि जेव्हा उत्पादनात सहभागी होता येत नाही विद्यार्थी मित्रांनो तेव्हा त्याचा काय होत असतो, देशाच्या आर्थिक विकासावर प्रतिकूल परिणाम होत असतो. म्हणून या जातीयतेमुळे सुद्धा काय झालेले, आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण झालेले आहेत. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये जे सामाजिक सांस्कृतिक अडथळे होते त्यातला पुढचा एक महत्त्वाचा अडथळा आपल्याला सांगता येईल, संयुक्त कुटुंब पद्धती. विद्यार्थी मित्रांनो आपण जर अल्पविकसित विकसनशील देशाचा जर अभ्यास केला तर अशा देशांमध्ये आजसुद्धा संयुक्त कुटुंब पद्धती, एकत्र कुटुंब पद्धती दिसून येतात. अशा संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये आई वडील त्यांचे अपत्ये आणि नंतर त्या आपत्त्यांची परत आपत्ती असं काय होत असतं, तिथं संख्या वाढत जाते, कुटुंबाच्या सदस्याची संख्या वाढत जाते. आणि जे कुटुंब आहे ती कुटुंबाची संख्या वाढल्यानंतर त्या कुटुंबामध्ये कुटुंबप्रमुख असतो. आता कुटुंबप्रमुख कोणाला निवडलं जातं की त्या कुटुंबामध्ये जो वयाने जास्त असतो अशा व्यक्तीची कुटुंबप्रमुख म्हणून काय केलं जाते, नियुक्ती केली जाते. किंवा स्त्रियामध्ये ज्यांचं वय जास्त आहे अशा व्यक्तीची तिथं निवड केली जाते विद्यार्थी मित्रांनो. आणि ही कुटुंब पद्धती, संयुक्त कुटुंब पद्धती का निर्माण झाली, तर आपला समाजामध्ये एक वेगळा दरारा राहावा, आपल्या कुटुंबाची संख्या जास्त राहिल्यामुळे विशिष्ट लोक आपल्याला बघून घाबरतील अशा प्रकारची प्रवृत्ती निर्माण झाली विद्यार्थी मित्रांनो. परंतु अशा संयुक्त कुटुंब पद्धतीमुळे काय झाले, आर्थिक विकासावर प्रतिकूल परिणाम, दुष्परिणाम निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येतात. मग हे दुष्परिणाम कुठलं, तर आपल्याला पहिलं सांगता येईल की या संयुक्त कुटुंब पद्धतीमुळे विद्यार्थी मित्रांनो निष्क्रियता वाढीस लागते. विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघितलं या संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये जो कुटुंब प्रमुख असतो तोच काय करत असतो, सगळ्या कुटुंबाची काळजी घेत असतो, पालन पोषण करत असतो. मग अशा वेळी त्या ठिकाणी एखादा व्यक्ती काय करत असतो, प्रामाणिकपणे काम करत असतो. पण जो व्यक्ती प्रामाणिकपणे काम करत असतो त्याला तिथं असं वाटत असतं, मीच का काम करावं, इतर काही जे सदस्य ते बसून खातात आणि मीच का जास्त काम करावं, मीच का प्रामाणिकपणे कष्ट करावं, अशा प्रकारची एक प्रवृत्ती निर्माण होते विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकार जेव्हा प्रवृत्ती निर्माण होते तेव्हा अशा संयुक्त कुटुंब पद्धतीमुळे काय होते, निष्क्रियता वाढते. आणि जेव्हा निष्क्रियता वाढते त्याचे आर्थिक विकासावर सुद्धा काय होतात, प्रतिकूल परिणाम होतात विद्यार्थी मित्रांनो. म्हणून हा एक महत्त्वाचा दुष्परिणाम आपल्याला सांगते. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो निर्णय क्षमतेवर प्रतिकूल परिणाम. विद्यार्थी मित्रांनो या संयुक्त कुटुंब पद्धतीचा दुसरा महत्त्वाचा दुष्परिणाम आपल्याला सांगता येईल की या कुटुंब प्रमुखामध्ये किंवा या संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये जो कुटुंब प्रमुख असतो तोच सगळे निर्णय घेत असतो. बऱ्याच वेळा विद्यार्थी मित्रांनो कुटुंब प्रमुखाचे जे काय निर्णय असतात ते निर्णय चुकीचे असतात, परंतु त्या निर्णयाविरोधात कुणाला काहीच बोलता येत नाही. कुटुंबात जे सदस्य असतात त्यांना कुणाला काहीच बोलता येत नाही. बऱ्याच वेळा असे काही जे सदस्य असतात त्यांना एखादा निर्णय घ्यायचा असतो किंवा तुमचा निर्णय कसा चुकीचा हे सांगायचं असतं, पण ते तिथं सांगू शकत नाहीत. म्हणजे तिथं काय होत असतं विद्यार्थी मित्रांनो, इतर सदस्याच्या निर्णय क्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतो. मग जेव्हा प्रतिकूल परिणाम होतो त्याचा अप्रत्यक्षपणे आर्थिक विकासावर सुद्धा काय प्रतिकूल परिणाम होत असतो. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या संयुक्त कुटुंब पद्धतीमुळे दुसरा जो काय दुष्परिणाम निर्माण होतो तो म्हणजे उच्च जन्मदर. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आता सांगितलं की जे संयुक्त कुटुंब पद्धती आहे त्यात काय असतो, कुटुंब प्रमुख त्या कुटुंबाचा प्रमुख असतो, तोच सगळ्यांची काळजी घेत असतो, पालन पोषण करत असतो. मग अशा वेळी काय होत असतं, आपल्याला काय करायचं, अशा प्रकारची प्रवृत्ती निर्माण होऊन ते काय करतात, अशा एकत्र कुटुंब पद्धतीमुळं जर समजा मोठ्या भावाला 2 मुलं असेल तर मला 3 पाहिजे, 3 असेल तर मला 4 पाहिजे, अशा प्रकारची एक वेगळी प्रवृत्ती निर्माण होती. आणि तिथं काय होतो, जास्त जन्मदर राहतो. आणि जरी जास्त मुलांना जरी जन्म दिला तर आपण स्वतः कुठं काळजी घ्यायची त्यांची, जो कुटुंब प्रमुख आहे तोच काळजी घेईल, अशा प्रकारची काय होते, प्रवृत्ती निर्माण होती. आणि अशा प्रवृत्तीमुळं विद्यार्थी मित्रांनो काय होतं, तिथं जन्मदर जास्त राहतो. म्हणजे जन्मदर जास्त असण्याची जी उच्च जन्मदर जास्त असण्याची जी विविध कारणं सांगितली जातात
ती त्यापैकी एक महत्त्वाचं कारण म्हणजे काय, संयुक्त कुटुंब पद्धती. विद्यार्थी मित्रांनो, मग अशा उच्च जन्मदरामुळे काय होतं, अशा देशामध्ये लोकसंख्या वाढते आणि ही वाढती लोकसंख्या आर्थिक विकासात अडथळा ठरते. विद्यार्थी मित्रांनो, म्हणून याचा सुद्धा काय होतो, आर्थिक विकासावर दुष्परिणाम होतो असं सांगता येईल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, की संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये एखादा व्यक्ती एखादा नवीन उद्योग स्थापन करण्यास तो तयार असतो, प्रामाणिकपणे तो कष्ट करत असतो, पण बऱ्याच वेळा काय होतं, अशा कुटुंबातील सदस्याचं कौतुक होत नाही. आणि कौतुक न झाल्यामुळं तिथं काय होतं, मग आपणच मोठा उद्योग स्थापन का करायचं, आपणच उद्योग व्यवसाय का करायचं, अशा प्रकारची भावना होती. कारण त्या ठिकाणी कुटुंब मोठं असल्यामुळं काय, कोणच कौतुक करत नाहीत, प्रत्येक सदस्याचं कौतुक होणं अपेक्षित आहे. कौतुक झालं तरच तो व्यक्ती काय करतो, जिद्दीने जोमाने एखादं काम करू शकतो. पण संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये काय होतं, तुझं ते का कर्तव्यच आहे, ते काम तू केलंच पाहिजे असं सांगितलं जातं. म्हणजे तिथं काय, एकमेकाचं कौतुक केलं जात नाही. विद्यार्थी मित्रांनो, मग कौतुक न केल्यामुळं सुद्धा काय होतं, की त्याचा आर्थिक विकासावर परिणाम होतो. मग याचं मूळ कारण काय सांगतं आपल्याला, एकत्र कुटुंब पद्धती किंवा संयुक्त कुटुंब पद्धती, मग याचासुद्धा आर्थिक विकासावर प्रतिकूल परिणाम होतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला शेवटचा घटक सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन. आपण अल्पविकसित विकसनशील देशाचा जर विचार केला, तर या देशातील लोकांचा कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, त्याचासुद्धा आर्थिक विकासावर प्रतिकूल परिणाम होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, जर कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जर सकारात्मक असेल, तर आर्थिक विकासावर होणारा परिणामसुद्धा सकारात्मक असू शकतो. आणि कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जर नकारात्मक असेल, तर आर्थिक विकासावर होणारा परिणामसुद्धा नकारात्मकच असू शकतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, आपण कुठल्या दृष्टीने पाहतो, आपला दृष्टिकोन कसा आहे, सकारात्मक आहे का नकारात्मक आहे, हा दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला उदाहरण द्यायचं झाले, तर दुसऱ्या महायुद्धात जर्मनी म्हणा, जपान म्हणा, हे दोन जे देश आहेत प्रचंड उद्ध्वस्त झालेले होते. जपान हा देश, या देशावर अमेरिकेने हिरोशिमा नागाशिका याच्यावर अणुबॉम्ब स्फोट केलेला होता, तरीही त्या देशाने काय केलं, आर्थिक विकासाकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहून त्यांनी आज प्रचंड प्रगती केली दिसून येते. जर्मनी दुसऱ्या महायुद्धात प्रचंड उद्ध्वस्त झालेला होता, आज आपण बघतो जर्मनीसुद्धा काय केलेलं आहे, प्रचंड विकास केलेला आहे. किंवा छोटासा हा इस्रायलसारखा देश, की ज्या देशामध्ये अतिशय कमी प्रमाणात पाऊस पडतो, या देशाने सुद्धा काय आपल्याला म्हणजे अशा प्रकारची त्यांनी प्रगती केलेली आहे, म्हणजे नेत्रदीपक अशी प्रगती केल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे त्यांनी काय केलं, विविध अडचणीवर मात करून काय केलं, त्यांनी देशाचा विकास करण्याचा प्रयत्न, कारण त्यांनी त्यांचा पाहण्याचा जो दृष्टिकोन होता विद्यार्थी मित्रांनो, तो सकारात्मक होता. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपण अल्पविकसित विकसनशील देशाचा आपण विचार केला, तर अशा देशामध्ये आर्थिक विकासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो असतो तो नकारात्मक असतो. त्या नकारात्मक दृष्टिकोनामुळे काय होतो, आर्थिक विकासावर प्रतिकूल परिणाम होत असतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये सामाजिक सांस्कृतिक अडथळे निर्माण होत असतात. धन्यवाद.